वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट समुद्रपूर तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं ऐन बोंडे लागण्याच्या अवस्थेत असलेल्या पिकाची वाढ खुंटली आहे गेल्या दिवसांपासून पाऊस न पडल्यानं कपाशीच्या झाडांना पात दिसत नसल्यानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले त्याचा आढावा घेतलाय वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट समुद्रपूर तालुक्यामध्ये गेल्या दहा दिवसापासून पाऊस पडला नाही आणि हा पावसाचा जो दहा दिवसाचा खंड पडला यावेळी या, या पावसाचा परिणाम आता कपाशीच्या पिकावर होताना दिसत आहे आपण एका कपाशीच्या शेतामध्ये आपण पाहत आहोत जे कपाशीचं पीक आहे जोरदार आलं आहे जमदार आहे पिकाची उंची बरोबर वाढली आहे मात्र जे आठ दिवसाच्या अगोदर जे पावसाची झड पडली आणि त्या झडीमध्ये जे या कपाशीला बोंड पात्या फुले बोंडे लागली होती ते संपूर्ण बुरशीमुळे गळाली आता या प कपाशीच्या पिकाला पावसाची गरज असताना गेल्या पावसा दहा दिवसापासून पावसाने दंडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे पावसाळ्याच्या दिवसात जर हा पाऊस दंडी मारत आहे तर समोरच्या दिवसात काय होईल अशी शेतकऱ्यांमध्ये चिंते चिंता निर्माण झाली आहे मात्र आता या कपा जोमात असलेल्या कपाशीच्या पिकावर पिकासाठी पावसाची अत्यंत गरज आहे अगोदरच शेतकऱ्याच्या हातून सोयाबीनचं पीक पूर्णतः निघून गेलं आणि आता कुठंतरी त्यां त्यांना त्यांच्या आर्थिक गाळा चालवण्यासाठी आता एकच पांढरं सोनंच त्यांच्यापाशी शिल्लक आहे मात्र या पांढऱ्या सोन्यालाही पावसाची आवश्यकता असताना गेल्या दहा दिवसापासून हा पावसाचा पडलेला खंड खंडाचा या कपाशीच्या पिकावर मोठा परिणाम होताना दिसत आहे आणि आता पाऊस लवकर येऊ अशीच आशा शेतकरी बाळगून आहे ए एम कॅमेरा पर्सन पवन झाडेसह मी विलास नवगरे वर्धा